हिंदी पोर गए हे बाग मी शेतात चाललो बरं का अरे दिस बघ डोक्यावर यायला चालला उठतोयस ना उठतो उठ मग उठ 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 जायचं नाही का काले जात मला पैसे पाहिजे पण काय पैसे पाहिजे अरे तुला परवा तर पैसे दिलत ना मी लागायचं अरे कसला काळी शिकतो या तू रोज पैसे पैसे पैशाशिवाय तुझं काळीच होत नाही का किरे किरे बापरे मी जात नाही कॉलेज पण अरे तुझ्या पैशा पाय बैल घाण ठेवली शेत घाण ठेवलं हा कसलं काळी शिकतोय कोणाला ठेव अरे पण हे बघ तू शिक तू शिक तुझ्या शिक्षणा पाय अरे गणू मी स्वतःला पण घाण ठेवतो पैसे होय तुला बघ तू माझं किती आहे हायत हायत पण काले जात जा की घे पैसे आणि तवर भागव ते बघ पैसा घेतो या आणि झोपतो या काका पेरू घ्या ना अग बाळा तुझं पेरू घ्यायला तर माझं पैसे नाहीत की ग तुम्ही एक तरी पेरू घ्या एक तर थांबा हे बघ हे पैसे तुला खाऊला राहू दे मला पेरू नको जा काका मला फुकट पैसे नको पण तुम्ही एक तरी पेरू घ्या तुझा पेरू मी उद्या घेईन तुला आता मी खाऊ साठी पैसे दिले तू आता जा पेरू घ्या पेरू लेकरावर पाळी आली या आणि आमचा गण्या पेरू घ्या पेरू ए गण्या अरे चल की कॉलेजला लगा गणू दादा तू इथं सिगरेट पितोस तुझा बाप तर शेतात कष्टाने काम करतोय तुला शिक्षण शिकवतो आणि तू असं करतोय तू मला शिकू लागली होय चल निघ जा जा आम्हाला शिकू नको जा अरे लेका तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या बाळानं घेतलेले पैसे फेडायचे आहेत ना तुला होय मालक होय मालक चल नीट काम कर होय मालक होय मालक होय मालक सावकार अरे धना सकाळ सकाळ काय काम काढलं आमच्याकडे थोडं पैसे पाहिजे होतं अरे परवाच तर पैसे घेऊन गेला होतास अरे लेका तुला आता कशाला पैसे पाहिजेत रे अहो पोर कालेदा शिकते या नव सावकार त्याच्याकरता मला पैसा पाहिजे दुष्काळ पडलाय शिक्षणानं काय करायला लागला तू पोराच अरे हेच बघ गुन्हा पोरग त्याचा बाप आत्महत्या केलाय आणि दिवस रात्र इथं राब राबायला लागले माझं पैसे फेडण्यासाठी अरे एवढं पैक कशाला लागणार आहे तुला त्याला कालेदास शिकायचं आहे अरे एक काम कर धना तुझ्या पोराला माझ्याकडे कामाला धाड तुझा अगोदरचा जे पैसे आहेत ना ते सगळे फेडून घेतो मग तुला पैसे देतो पैसे मी फेडतोय मी कष्ट करतोय सावकार त्याला शिकू द्या त्याला साहेब व्हायचंय सावकार पैसे द्यायचे दुष्काळ पडलाय एवढा अहो सावकार दुष्काळ काय घर करून राहते या का पडल की पाऊस अरे या शिक्षणापायी सगळी तुझी शेत जमीन घाण ठेवलीच इथं ठेवली आहे पण त्याच्या शिक्षणाला मी नाही कमी करणार अहो त्या दुष्काळाला पण मी नाही घाबरत आज आहे उद्या पडल पाऊस बरं ठीक आहे ये परवा दिवशी देतो तुला घराकडे माहिती राहते माहित आहे का त्याच्या काय पडदा कडला बसलो तर डबल पडता धोतर येऊन पाहिजे गण्या शिर्या ह्या घ्या तुमच्या वया केला झाले बघा पूर्ण काल रात्रभर बसून पूर्ण केलो उपकार केला का आमच्यावर अरे केलो तर केलो आणि वर उपकाराच्या भाषा बरं बाबा त्याच्या पुढे कुठलं काम पण सांगू नका मला तुला यायचं ना कॉलेजमध्ये ठरव आणि मग बोल बर बर
गणत्या कुठे होता इतके दिवस किती दिवस झाले काम होते अगं ह्यांनी आपल्या दोघांना आईस्क्रीम दिवस आपला आत्महत्या केली तिने बाबांना त्रास नसला आपल्या बाने आपल्या शिक्षणासाठी कर्ज घेतला होता सावकाराकडून आपली शेत गहाण ठेवली आपलं घर गहाण ठेवलं होत या शिक्षणाने या दुष्काळाने माझे बाला गेले लोक गेला माझ्या बाला काय झालं गणू काय झालं काय झालं गप 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 मी सकाळी लवकर उठून बा कॉलेजला बर 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 शेतात काम करू लागेल तुला बा पैसे पण नाही मागणार तुला तंग नाही करणार पैशाला आत्महत्या वगैरे नका करू बा तू अरे गय गणू अरे तुला कोण म्हणलं मी आत्महत्या करतो येडा काय लागा तुझ्याशिवाय मला कोण नाही बा मी आत्महत्या करणार नाही हे उठ उठ अरे गणू मला तू साहेब झालेला बघायचा साहेब झालेला किती दुष्काळ पडू दे बा तू हाताश नको मी आहे तुझ्या संग बा मी आहे चल तुला मी आहे तू नकस घाबरू बा चल घरला चल 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 बा चल